आणि आता बातम्या पाहूयात सविस्तरपणे. वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये अवैध धंदा नावत आलाय. अवैध दारूच्या अड्ड्यासह मटका सोराडचा धंदा असलेले जडलेले बालकांचे कोवळे हात आता जुगारच्या अड्ड्यावर पत्ते पिसताना दिसत आहेत. मात्र या अवैध धंद्यावर पोलिसांची मेहर नजर आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये भावी पिढीच बर्बाद होते. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ही कानाडोळा होत असल्यानं याची दखल घेणार कोण असा प्रश्न यावेळी नागरिकांतून उपस्थित होतोय. वाळूज औद्योगिक वसाहतीतील कमळापूर या भागामध्ये पोलिसांच्या कृपादृष्टीने पत्त्याचा क्लब सुरू असून या अड्ड्यावर लाखोंची उलाढाल होती आहे. तसेच या अड्ड्यावर 12 ते 16 वर्ष बालके देखील पैशांवर पत्ते खेळताना दिसून येत आहेत. या संदर्भात परिसरातील नागरिकांनी पोलिसांना वेळोवेळी माहिती दिली, मात्र ठिकाण बदलून पुन्हा अड्डा सुरूच असतो. त्यामुळे पत्त्यांचे हे अड्डे पोलिसांच्या कृपादृष्टीने सुरू असल्याचं मत नागरिकांतून व्यक्त केलं जात आहे. संदीप लोखंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वाळूज, औरंगाबाद.